नमस्कार मित्रांनो, शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC 12 आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आता सोयाबीन काढणीची म्हणजे पिकाची सुरुवात झाली आहे सोयाबीन काढण्याची, पण आता काय झालं आहे, मजुरांची संख्या उपलब्ध नाही आहे. साहेब, आता तुम्हाला काय अडचण येते म्हणजे मजूर तुम्ही एवढ्या लांबून मशीन घ्यायला आला तर अडचण? मजुराची कमतरता आहे, मजूर एकतर पैसे जास्त मागत आहेत, 6000 रुपये बॅगला मागितल्यानंतर शेतकरी कसं करायचं? बरोबर आहे, मग त्यासाठी उपाय काहीतरी पाहिजे, म्हणून आम्ही हे उपाय भारी वाटतो. बरेच लांबून शेतकरी आलेले आहेत मित्रांनो, तर ह्याच्यामध्ये ऍक्च्युली काय होतंय की आता लोकांचं सगळीकडे शॉर्टेज आहे, आणि साहेब एकरी किती मागते ती लोक आता साधारणतः जर मागले? एकरी बघा, आता बॅगला म्हणलं तर 6000 रुपये 5000 रुपये मागतात, म्हणजे जर भावच आहे 4.5 आणि 6 कुठल्या कुठे गेले. मग मित्रांनो, जर अशा अडचणीला आपल्याकडे हे जे मशीन आहे एकदम ऍडव्हान्स असं मशीन आहे, 3 बेल्टमध्ये मशीन आहे, जबरदस्त असे मशीन आहेत आणि बेस्ट क्वालिटीमध्ये मशीन उपलब्ध आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपण मशीनची आज माहिती घेणार. हे रिपर मशीन आहे, सेल्फ प्रोपेल्ड रिपर मशीन, ह्याला स्वयंचलित रिपर पण म्हणतात, ह्याला गव्हर्नमेंट सबसिडीची मान्यता प्राप्त आहे. सगळ्यात महत्वाचं हे ताशी 1 लिटर ॲव्हरेज आहे ह्याला इंजिनला, आणि 1.5 तासात कंपनीचं म्हणजे तर 1 तासात, पण 1.5 तासात आपण धरून चलो, लोकांच्या चालण्यावर डिपेंड आहे किती तुमचं 1.5 तासामध्ये तुमचं 1 एकर साधारणतः कटिंग करतं, दिवसात तुमचं 1-5 एकर कटिंग करतं, म्हणजे तासात 1 लिटर तुम्हाला म्हणजे 100 रुपये तुमचा खर्च आहे फक्त ताशी, एक ताशी म्हणजे, आणि दिवसभर 1.5 तासामध्ये 1 एकर कटिंग करतं, तर मग हे जबरदस्त असं मशीन परवडतं. तर तुम्हाला जर हे मशीन हवं असेल तर तुम्ही आमच्या शनी कृपा ॲग्रो इंडस्ट्रीजला भेट देऊ शकता, मशीनबद्दल माहिती घेऊयात की आपण हे मशीन कसं आहे काय आहे, थोडी सगळी डिटेलमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना माहिती देऊया. तर मित्रांनो, आता आपण हे चाकं त्या साईडचे जर पाहिले तर चाकं तुम्ही बघू शकता, चाकं आतमध्ये घेतलेले आहेत, आणि ह्याची चाकं घेतली तर बाहेर, ह्या बॅलन्स होण्यासाठी चाकं आता आपण हे बाहेर घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टायर हे दिलेले आहेत, एकदम बेस्ट क्वालिटीचे टायर दिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये मित्रांनो, ह्याला टायर चांगलं असल्यामुळे व्हायब्रेशन कमी राहतं, आणि इंजिनची ताकद जास्त आहे, हेवी ड्युटी इंजिन आहे, साधारणतः 5 HP इंजिन आहे, आणि हे ग्रीवचं इंजिन आहे, आणि ह्याला ताशी 1 लिटर ॲव्हरेज आहे. जे आपण व्हायब्रेटरसाठी जे मशीन वापरतो त्यासाठी हे जे इंजिन वापरतात, आणि रिक्षासाठी पण हे इंजिन वापरतात, असं एकदम हेवी ड्युटी इंजिन आहे. साहेब, इंजिनची क्वालिटी, मशीनची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? नंबर एक आहे, क्वालिटीला काही नाव ठेवायची जागा नाही, सर्व क्वालिटी. बरं, तर मित्रांनो एकदम हेवी ड्युटी असं मशीन आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर फॉरवर्डला तुम्ही साधारणतः हे मशीन पुढं हे गिअर टाकला तुमचं की मशीन पुढं चालते, हे टाकला की तुमचं साधारणतः रिपर चालू होतं आहे. ह्याच्या हातामध्ये रेस दिलेली आहे, तुम्ही बघू शकता हे रेस दिलेली आहे, आणि हा डिफरेन्शियल लॉक दिलेला आहे, तर तुम्ही बघू शकता आता हे लॉक झालं, हे लॉक झालं, आता मशीन तुमचं सरळ चालणार आहे. जर तुमचं लॉक काढायचं असेल तर तुम्हाला ह्या साईडला मशीनला टर्न करायचं आहे, आणि जर तुम्हाला ह्या साईडला जर हे करायचं असेल तर ह्या साईडला तुम्हाला मशीन टर्न करायचं, अशी सुविधा आहे म्हणजे तुम्हाला दिलेली आहे. बघू शकता अशा प्रकारचं हे मशीन आहे. हे ह्याच्यामध्ये जर स्टॉपर पाहिजे असेल तर इंजिन स्टॉप करायचं असेल तर इथं तुम्हाला स्टॉपर दिलेला आहे, इथं बघू शकता हा स्टॉपर दिलेला आहे तुम्हाला ह्या साईडला मशीन, इथं बघू शकता तुम्ही मशीन ह्या साईडला डिफरेन्शियल लॉक आहे, लॉकमध्ये इथं तुमचं वर्किंग होतं आहे, हे वर्किंग तुमचं लॉक अनलॉक असं होतं, ह्या साईडला पण दोन्ही डिफरेन्शियल लॉक आहे, ऑइल वगैरे रेग्युलर करायचे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये 5 लिटरची टाकी दिलेली आहे, ग्रीवचं इंजिन आहे, साधारणतः 5 लिटरची टाकी दिलेली आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर इथं हेवी ड्युटी गिअरबॉक्स दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये सगळं गिअर तुमचं गिअरबॉक्स दिलं आहे. इथून तुम्ही 2 नट काढल्यानंतर हे मशीन तुम्ही सेपरेट पण करू शकता, पुढचं सेपरेट करू शकता, आणि पाठीमागचं तुम्ही सेपरेट करू शकता, अशा प्रकारचं सुविधा ह्याच्यामध्ये दिलेली आहे. दुसरी गोष्ट, इथं जर समजा बेल्ट वगैरे लूज झाला तर हे पाठीमागून दाखव की बेल्ट जर लूज झाला तुमचं तर इथून तुम्हाला साधारणतः ह्याच्यामध्ये तुम्ही बेल्ट कमी जास्त तुम्ही करू शकता, अशा प्रकारची सुविधा तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेली आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथून पुढं तुम्ही जर पाहिलं तर इथून पीक येतं आहे आतमध्ये, आणि हे तर पीक आतमध्ये आतमध्ये येऊन तर इकडं तुमचं पीक कटिंग होतं आहे. ब्लेड हे तर तुम्ही बघू शकता एकदम हेवी ड्युटी ब्लेड दिले आहेत, हे तुम्हाला फिंगर दिलेले आहेत, अशा प्रकारचं हे मशीन आहे, एकदम हेवी ड्युटी असं हे मशीन आहे. आणि इथून तुम्ही जर पाहिलं तर ह्या साईडला पीक येऊन तुमचं कटिंग होऊन पडत असतं आहे. मित्रांनो, दुसरी गोष्ट, जर तुम्हाला हे 18 इंचाची पेअर वर दिलेलं आहे मशीन, आणि जर तुम्हाला 12 इंचाचं पेअर असेल किंवा तुम्हाला 4 डिव्हायडर पाहिजे असेल तर हे असं पण मशीन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 4 डिव्हायडर, आपण ते 3 डिव्हायडर पण करू शकतो आणि 4 डिव्हायडर पण करू शकतो, ते आम्ही सेटिंग करून देतो, जशी तुमची पेअर आहे त्या पेअरनुसार आम्ही तुम्हाला मशीनचं सेटिंग करून देत असतो. आणि मशीन एकदम हेवी ड्युटी आहे,
मशीन बाकी कसे वाटले साहेब, क्वालिटी वगैरे बाकी सगळं चांगले आहे, ओरिजिनल आहे पण समजा चांगला आहे, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो इथं आपण जो एक बेल्ट दिलेला आहे, जर हा जो बेल्ट तुम्ही बघू शकता, बऱ्याच लोकांची शंका असते की आमच्या शेतात दगड वगैरे आहेत, तर ह्या दगड वगैरे जर पुढे आडवा आला तर हा बेल्ट पडतो, मशीन थांबतं, त्यामुळे ब्लेडचा डॅमेज व्हायचा चान्स फार कमी आहे मित्रांनो. अशा प्रकारचं हे मशीन आहे, एकदम ॲडव्हान्स असं मशीन आहे, गव्हर्नमेंट सबसिडी मान्यता प्राप्त आहे. पुढे 3 बेल्ट असल्यामुळे वेट पण बॅलन्स होतं. बहुउद्देशीय मळणी यंत्र सॉरी रिपर मशीन आहे, सेल्फ प्रोपेल्ड रिपर मशीन आहे. तुम्हाला जर हे मशीन हवं असेल तर तुम्ही आमच्या शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 भेट देऊ शकता, अशा मशीन आमच्याकडे मागू शकता. सीझन आलेला आहे मित्रांनो, काढणीची पण लगभग सुरू झालेली आहे. आमचे ते 4 दोन्ही नंबर दिलेले आहेत, प्लस बाकीचे पण 4 नंबर आमचे खाली तुम्हाला डिस्प्ले होतील, त्यात तुम्ही 4 नंबरवर तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमचं हे मशीन मागू शकता. आमच्या तुम्ही यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. फेसबुक पेजला जर असाल तर फेसबुक पेजला शेअर करा, आणि जर तुम्ही आमच्या इंस्टाग्रामच्या चॅनलला असाल तर इंस्टाला पण तुम्ही हे करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.